नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मिठाई कशी बनवायची ते बघायचं आहे। त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि एक लिटर दूध जे आहे ते कढईमध्ये मी आटवून घेतलेलं आहे। हे बघा, एवढं घट्ट करून घेतलेलं आहे। तर साहित्य बघायचं आहे, एक वाटी काजू बारीक करून घेतलेले आहे आणि चाळणीने गाळून घेतलेले आहे। काजू बारीक करताना आपल्याला थांबत थांबत बारीक करायचे आहे, एकसारखं मिक्सर फिरवायचं नाही आहे। आणि चाळणीने गाळून घेतलेले आहे। एक वाटी बारीक खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, इलायची पावडर घेतलेली आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे, सव्वा वाटी या वाटीने थोडी जास्त घेतलेली आहे आणि कलर घेतलेला आहे। आता मी दूध आटवून घेतलेलं आहे, एवढं घट्ट करून घेतलेलं आहे, रबडीसारखं करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण ही साखर घालायची आहे। आता साखरेला पाणी सुटत आहे। आता आपण यामध्ये इलायची पावडर घालणार आहोत। आता साखर टाकल्यानंतर आपल्याला थोडं शिजू द्यायचं आहे। आपण आता साखर टाकल्यानंतर छान पाकास आल्यासारखं झालेलं आहे। आता यामध्ये आपण खोबरा किस टाकायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आपण खोबरा किस टाकून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये काजूचा भुरका टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं घट्ट येऊ द्यायचं आहे। आपल्याला वडी बनेल इतपत घट्ट येऊ द्यायचं आहे। त्यातलं अर्ध मिश्रण आपण काढून ठेवायचं आहे। आता आपण यातलं थोडं मिश्रण काढून ठेवायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये। दुसऱ्या भांड्यामध्ये अर्ध मिश्रण काढून ठेवलेलं आहे। आता याला छान घट्ट येऊ द्यायचं आहे। छान हलवत राहायचं आहे। या मिश्रणाचा छान गोळा होईपर्यंत फिरवत राहायचं आहे। आता आपण यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे। दोन्ही कलरमध्ये आपण दूध टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडा कलर टाकायचा आहे आपण आणि दोन्ही कलर मिक्स करायचे आहेत। आपला कलर मिक्स झालेला आहे। थोडं अजून होऊ द्यायचं आहे। हे बघा, आता आपलं हे मिश्रण झालेलं आहे, गोळा बनलेला आहे। हे बघा, आता आपण ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे। व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे, पसरवून।
व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे। आता आपण अर्धा मिश्रण काढून ठेवलं होतं, त्यातला आपण थोडा घट्ट करून घ्यायचा आहे आणि त्यावर पसरवायचं आहे। आता बघा हे आपलं मिश्रण होत आलेलं आहे, छान हलवत राहायचं, गोळा होईस्तो। बघा आता आपला गोळा झालेला आहे, आपलं मिश्रण आता आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। हे बघा आता आपण मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। आता याला थंड होऊ द्यायचं आहे, वरून चांदीचा वर्क लावायचा आहे, चांदीचा वर्क लावायचा आहे आणि थंड झाल्यानंतर वड्या पडायच्या आहेत। आपण खालची लेअर आपण जाड घेतली आणि वरची पातळ घेतलेली आहे, व्यवस्थित आकार द्यायचा आहे। आपण यावर आता चांदीचा वर्क लावून घ्यायचा आहे। आता आपण याला चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे, आता थोडं थंड झाल्यानंतर आपण कापून घ्यायचा आहे। आता आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत। आता ही आपली बर्फी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद।